अनेक दिवसांपासून कावळ्याचे शकुन अपशकुन या विषयावर व्हिडिओ बनवावा, आपल्यापर्यंत माहिती पोचवावी असा विचार चालू होता. आणि आज संपूर्ण अभ्यास केल्यानंतर हा कावळा येणाऱ्या भविष्याचे संकेत, त्याची चाहूल आपल्याला नक्की कशी देतो याविषयी अगदी परिपूर्ण माहिती मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, ओनली मराठी चॅनलचा सातत्याने प्रयत्न असतो की ऑथेंटिक शास्त्रशुद्ध माहिती आपल्यापर्यंत पोचावी आणि तिचा आपल्याला लाभ व्हावा. आज आपण जे कावळ्याविषयीचे संकेत पाहणार आहोत, शकून अपशकून पाहणार आहोत, यातून दोन प्रकारच्या गोष्टी संभवतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला येणाऱ्या भविष्याची एक चाहूल मिळेल की नक्की कोणत्या गोष्टी नजीकच्या भविष्यात आपल्यासोबत घडणार आहेत आणि मग त्या संधींचा आपण योग्य तो फायदा घेऊ शकाल. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी व्हिडिओच्या दरम्यान आपल्याला या संधींचा फायदा कसा घ्यावा हे सुद्धा लगोलग सांगत जाईल. सुरुवात करूया की सकाळी उठल्याबरोबर जर कावळा आपल्या घरावरती बसून किंवा घराच्या आसपास बसून कावकाव करत असेल सातत्याने, त्याची कावकाव जर थांबत नसेल, तर हा एक खूप मोठा संकेत आहे की एखादा पाहुणा, एखादा अतिथी हा आपल्या घरामध्ये येऊ शकतो. अतिथी आगमनाचा हा संकेत आहे. अगदी जवळजवळ 99% वर हा संकेत खरा ठरलेला आहे. सकाळ सकाळ जर कावळा आपल्या घराच्या आसपास किंवा घरावरती बसून सातत्याने कावकाव करत असेल तर हा अतिथी आगमनाचा संकेत आहे. दुसरी गोष्ट, रस्त्यामध्ये जाताना जर दोन कावळे एकमेकांना, एकमेकांच्या तोंडात जर कोणत्याही स्वरूपाचं अन्न देत असतील, एक कावळा आपल्या चोचीने दुसऱ्या कावळ्याच्या चोचीमध्ये अन्न भरवत आहे, जर हे तुम्हाला दिसलं तर हा सुद्धा एक खूप शुभ संकेत असतो आणि नजीकच्या भविष्यात काहीतरी चांगली बातमी, काहीतरी शुभ वार्ता आपल्या बाबतीत घडणार आहे हा हा संकेत आहे. वैशाख महिन्यामध्ये जर कावळा एखाद्या हिरव्यागार वृक्षावरती, शेंड्यावरती आपलं घरटं बनवत असेल तर यावर्षी पाऊस चांगला होणार आहे हा संकेत मिळतो. विशेष करून जो शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्ग अगदी प्राचीन काळापासून या संकेताचा वापर करत आलेला आहे की यावर्षी पाऊस किती पडेल, पावसाचं प्रमाण किती असेल हे यावरून त्याला स्पष्टपणे कळतं. अजून एक खूप चांगला संकेत आहे की जर कावळा त्याच्या तोंडामध्ये वाळू, एखादं धान्य, ओली माती म्हणजे चिखल किंवा एखादं फळ, फूल घेऊन जर आपल्या घरापर्यंत येत असेल, घरावरती बसला, घराच्या अंगणामध्ये जर बसला एखाद्या झाडावर, तर याने अचानक धनप्राप्ती होते. फार मोठा संकेत आहे. अचानक धनप्राप्तीचा हा अनपेक्षित ठिकाणाहून धन, पैसा तुमच्याकडे येऊ लागतो. आता हा पैसा तर तुमच्याकडे येणार आहे, मात्र ही संधी हातून जाणार नाही याचीही आपण काळजी घ्या. कारण पैसा तर येणार आहे, मात्र तो तुमच्या हातात पडायला हवा, तो तुमच्या पदरात पडायला हवा, यासाठी आपण प्रयत्न जोरदार करू लागा. ही एक सुवर्ण संधी आहे हे लक्षात ठेवा. कावळा अजून एक संकेत देतो. जर एखादी स्त्री तिच्या डोक्यावरती पाण्याने भरलेला हंडा किंवा घडा घेऊन जर जात असेल, आता आजकाल अशी परिस्थिती बऱ्याचशा घरांमध्ये कमी झालेली आहे, मात्र तरीसुद्धा पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही. जर एखादी स्त्री, महिला, बाई जर रस्त्याने पाण्याने भरलेला घडा, हंडा, माठ जर घेऊन जात असेल आणि कावळा जर त्या माठावरती बसत असेल, तर हा त्या स्त्रीसाठी खूप मोठा शुभ संकेत आहे. त्या स्त्रीच्या बाबतीत काहीतरी शुभ घटना ही लवकरच घडणार आहे. दुपारच्या वेळी किंवा दुपार होण्यापूर्वी, एकतर मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी किंवा दुपार होण्यापूर्वी, जर उत्तर दिशेने किंवा पूर्व दिशेने झाडावरती बसलेला कावळा जर मोठमोठ्याने ओरडत असेल, कावकाव करत असेल, तर यातून हे कावकाव ज्याला ऐकायला जाईल, हा ध्वनी ज्याच्या कानी पडेल, त्या व्यक्तीला स्त्री सुखाची प्राप्ती होते. त्या व्यक्तीला स्त्री सुखाची प्राप्ती. दुपार होण्यापूर्वी किंवा बरोबर दुपारी जर पूर्व दिशेने किंवा उत्तर दिशेने आपल्याला कावकावचा आवाज येत आहे आणि हा कावळा एखाद्या झाडावरती बसलेला आहे, तर त्यातून स्त्री सुखाचा संकेत मानला गेलेला आहे. तुम्ही कुठेतरी रस्त्याने जात आहात, एखादा प्रवास करत आहात आणि त्यावेळी जर एखादा कावळा कावकाव करत तुमच्या उजव्या बाजूने निघून गेला
आणि तो उजव्याच बाजूने पुढे पुढे उडत उडत निघून गेला, तो तुमच्या डावीकडे गेला नाही। लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या प्रवासासाठी जात आहात, एखादा कावळा तुमच्या उजव्या बाजूने ओरडत ओरडत उडत उडत चाललेला आहे आणि तो उजव्याच बाजूने निघून गेला, तर हा संकेत हे सांगतो की लवकरच तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहे किंवा तुम्ही प्रवासाच्या कारणासाठी करत आहात ते कारण पूर्णपणे सफल होणार आहे, त्या कामामध्ये तुम्हाला पूर्णतः यश प्राप्ती होणार आहे। जर एखादा कावळा आपल्या चोचेमध्ये एखादा कपड्याचा तुकडा, एखादं कापड, एखादा वस्त्राचा तुकडा घेऊन जर उडत उडत चाललेला तुम्हाला दिसला तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे, तुमच्या बाबतीत एखादी शुभ घटना घडू शकते। सूर्य उगवताना म्हणजे सूर्योदयावेळी जर आपल्या घराच्या पुढे कावळा ओरडत असेल, जर हे एक दिवस दोन दिवस जर सातत्याने घडलं तर आपल्या प्रतिष्ठेमध्ये मानसन्मानामध्ये वाढ होऊ शकते, सोबतच धनवृद्धीचं सुद्धा हे सूचक आहे, संकेत आहे, पैशांमध्ये वाढ होईल कोणत्या ना कोणत्या मार्गे, मात्र हे दोन तीन दिवस सलग व्हायला हवं। केवळ एक दिवस होत असेल तर तो संकेत आहे की कावळा जर सकाळ सकाळ तुमच्या घरापुढे ओरडत असेल तर त्यातून अतिथी आगमनाचा संकेत मिळतो। या दोनमध्ये हा फरक लक्षात ठेवा। रस्त्याने जाताना जर कावळा एखाद्या तोरणावर बसलेला तुम्हाला दिसून आला, एखादी दोरी आहे, एखादं तोरण आहे, त्यावर जर बसलेला तुम्हाला दिसून आला तर मनोवांछित फळांची प्राप्ती होते। रस्त्याने जाताना तोरणावर किंवा दोरीवर बसलेला कावळा, आता हे रस्त्याने जे तारा जे असतात ह्या तारा वेगळ्या आणि तोरण वेगळं, ठीक आहे, त्या तोरणावर ते बसलेला कावळा हा मनोवांछित फळांची प्राप्ती करून देतो, मनातील इच्छा याने खूप लवकर पूर्ण होण्याचे हे संकेत असतात। एक अशी प्राचीन मान्यता आहे की जर तुम्हाला रस्त्याने जाताना किंवा कुठेही एखादा कावळा जमीन खोदताना जर दिसला तर खूप मोठा प्रचंड लाभ यातून संभवतो, प्रचंड लाभ यातून होऊ शकतो। जर कावळा जमीन खोदत आहे, माती उकरत आहे, प्रातःकाळी म्हणजे सकाळ सकाळ जर कावळ्याने तुमच्या डोक्याला त्याचे जर पाय लागले, पायाने जर त्याने तुम्हाला स्पर्श केला तर यातून आपली प्रगती होऊ शकते आणि सोबतच धनप्राप्तीचा सुद्धा हा संकेत आहे। रस्त्याने चालताना जर कावळा तोंडामध्ये एखादा मांसाचा तुकडा किंवा एखादी चपाती भाकरीचा तुकडा घेऊन उडताना जर तुम्हाला दिसून आला तर यातून एखादी मोठी इच्छा तुमची पूर्ण होण्याचे हे संकेत आहेत। मित्रांनो, अनेकांचा यावरती विश्वास बसत नाही, मात्र लक्षात ठेवा की हे संकेत फार दुर्लभ असतात, फार कमी वेळा हे सगळं आपल्याला दिसत असतं। एखाद्या प्रवासामध्ये जर तुम्हाला रस्त्यामध्ये एखादा कावळा एखाद्या भांड्यात तोंड बुडवून पाणी पिताना जर दिसला तर यातून सुद्धा धनलाभाचे संकेत प्राप्त होतात। तुम्ही रस्त्याने जात आहात, एखादा प्रवास करत आहात आणि रस्त्यामध्ये एखादा कावळा एखाद्या भांड्यामध्ये तोंड बुडवून जर पाणी म्हणजे त्याची चोच बुडवून जर पाणी पित असेल तर यातून तुमची यात्रासुद्धा सफल होईल। तुम्ही जो प्रवास करताय त्या प्रवासामध्ये तर यश मिळेलच ज्या कारणासाठी करताय, सोबतच धनलाभाचा सुद्धा हा संकेत आहे। तर मित्रांनो, हा जो काक म्हणजे हा जो कावळा आहे तो अशा प्रकारे आपल्याला अनेक संकेत देत असतो। या संकेतांचे अर्थ जर आपण लवकर लावले, वेळी जर लावले आणि येणाऱ्या संधींचा जर आपण फायदा घेतला तर आपलीही प्रगती, आपलीही उन्नती, बरकत ही झाल्याशिवाय राहणार नाही। माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ओम नमो नारायणा।